गॅसमधून सिलेंडरमधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये भरताना गॅस स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी खडे बाजार येथे सुपर सर्व्हिस या दुकानात घडली. मात्र यामध्ये कोणतीही दुःखद घटना घडली नाही. या घटनेची सविस्तर माहिती अशी की खडे बाजार येथे फयाज पठाण या व्यक्तीचे सुपर सर्व्हिस नावाने छोटे गॅस भरून देणे, त्या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरमधून छोट्या 1-2 किलोच्या सिलेंडर टँकमध्ये गॅस भरतीवेळी झाला. याबरोबर 7-8 सिलेंडर स्फोट होऊन दुकानाला आग लागली. स्फोट झाल्याची घटना जागरूक नागरिकांनी अग्निशामक दलाला कळवण्यात आली. अग्निशामक दलाचे जवान पाण्याचे पंप घेऊन घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. या आग लागलेल्या घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात बघण्यासाठी गर्दी झाली होती. या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरमधून खासगी टँक विना परवाना भरत असल्याची तक्रार प्रशासनाला करूनही याकडे दुर्लक्ष केले असल्याचे या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी बोलले जात होते. या आगीत भस्मसात झालेले साहित्य बाहेर काढण्यासाठी त्या परिसरातील समाजसेवक नागरिक मदतीसाठी धावून आले होते. घटनास्थळी मार्केटचे SCP पोलीस निरीक्षक व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखवून घटनेची पाहणी केली गेली. बस